आणि त्यानुसार त्यांनी पोलीस आणि आरटीओ प्रशासनाला एक संयुक्त मोहीम हे करण्याची, कारण जे काही बेशिस्तपणा वाढलेला आहे तपासणी करण्याचं त्यांनी आवाहन केलं होतं. त्या आव्हानाला प्रतिसाद देऊन DCP हेडक्वार्टर्स यांनी एक संयुक्त मोहीम चालू केलेली आहे. त्याला RTO आणि पोलीस असं दोन्ही विभाग कारवाई करत आहे सध्या. आता ज्यांच्याकडे तुमच्याकडे जे गाड्या धरलेले पेपर वगैरे सर्व क्लिअर असून पण त्यांना तुम्ही 10,000 रुपयाची फाईन दिलेली. फाईन आपण मॅन्युअली देत नाही, सिस्टीमवरती. आता आपल्याकडे सगळ्यांकडे मशीन्स आहेत, त्या मशीन डेटाबेसला लिंकड असतात. इन्शुरन्स नसेल, तुमचा फिटनेस नसेल, त्याच्यानंतर PUC नसेल किंवा परमिट नसेल, तर त्याचा दंड हा आपोआप कॅल्क्युलेट होऊन होतो, सिस्टीममधनं कॅल्क्युलेट होऊन येतो. माझं यापूर्वी मी एक सर्वांना एक व्हिडिओ पण व्हायरल केला होता की सर्वांनी आपापले डॉक्युमेंट जे आहेत ते व्हॅलिड करून घ्या म्हणून, कारण दंड मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. आता ही मोहीम किती दिवस चालणार आहे? मोहीम आता ही चालूच राहील कंटिन्यूअस, जेव्हा, कारण जोपर्यंत शिस्त येत नाही तोपर्यंत तर ते करावंच लागणार आहे आपल्याला. चलांचं जर तुम्ही प्रमाण बघितलं तर मोठ्या प्रमाणात चलान आहे आणि त्याप्रमाणे आपण ते इव्हन लोक अदालतीमध्ये पण आपण त्या केसेस ठेवत आहोत. त्या दृष्टीने प्रत्येक विभाग जे आहे ते आपलं सक्षमपणे काम करत आहे. मेरा नाम है वाई शेख चांद, मैं रहने वाला वालू नारायणपुर का है. मैं जा रहा था शादी को, MT गाड़ी थी मेरी, सिग्नल पास करा, उन्होंने याद किया, बोले चलो साहब के पास ले आया और यहाँ पे ला के खड़े कर दिया और पावती दिया हमें 10,000 रुपये की. 10,500 की पावती मिली बोल रहे हैं आप, तो काय के लिए पावती दी आपको? वो पेपर पूरे नहीं बोलते तुम्हारे पास, प्राइवेट गाड़ी है. क्या था, क्या क्या नहीं था? इंश्योरेंस वो पटेवा नहीं शायद उसका, और लाइसेंस भी है. 10,500 की पावती मिली. तो आप प्रशासन से क्या मांग करेंगे कि ये जो गरीबों, अरे गरीबों ने इतनी फाइन कहाँ से भरना? जैसे शादी को उसको, अब मैं जा रहा था शादी को, अब मैंने शादी देखना कि इधर इनकी फाइन भरते बैठना. 10,000 रुपये कहाँ से चोरी करके लगे लेके आने के काम? 10-10 रुपये जमा करते, 10-10 रुपये जमा करके 10,000 की पावती मिली, तो फिर उस कहाँ से भरना लगे? महाराष्ट्र वाहतूक सेना के अध्यक्ष सलीम पटेल खामगागर साहब से भी हम जाके अभी हम परेशान हो गए हुए, कैसे बाबा पेट्रोल पंप पर गाड़ी लगाने की जगह नहीं है सर, ना हमको आराम पॉइंट है, ना पिकअप पॉइंट है, ना हम ना सीट कैसे बिठा सकते. और इसमें आ रहे हैं RTO साहब लोग, क्या कर रहे? आ रहे आड़ी मार रहे, गाड़ी ले चल जा रहे. आ रहे कुछ गाड़ा उधर छावनी में जमा है, कुछ इधर जमा है. आधे लोग वहाँ पर बैठे हुए साहब, अभी 20-30 हज़ार रुपये, 40,000 को एक पवाली वाला वहाँ खड़े हुए है, उसको 40,000 रुपये फाइन मारे हुए है. अभी कहाँ से हम पेट का हम कमाने, हम पुलिस वाले अलग गाड़ी पकड़ रहे, पुलिस वाले गाड़ी पकड़ रहे, ट्रैफिक वाले और RTO साहब के हाथ में दे रहे साहब. अभी तो लॉकडाउन से निकले हुए साहब, अभी तो इतने परेशान है, खाने के बांधे रोड पर धंधा नहीं है साहब. चलो ठीक है, 4 सीट पर चढ़ रहे नहीं चढ़ रहे उसको हमको थोड़ा तकलीफ हो रही ना साहब. हमको आप इतने लोग आधे लोग छावनी पुलिस स्टेशन बैठे, आप घर कहाँ से चलेंगे, आत्मदान करेंगे? अभी गाड़ा जमा हो गई समझ लो, जितने गाड़ा, अब हम कहाँ से क्या खाएंगे क्या भाई? हम सब बाल बच्चों को लेके आ जाते, RTO ऑफिस के सामने आत्मदान कर देते. भाऊ अपना नाव सांगा. संतोष प्रकाश रगड़े. आज काय झालं? आप घरी निघालो, गोकुळ सीट झाडापाशी सावलीत गाडी लावलेली होती, थांबलेलो, RTOची गाडी आली आणि डायरेक्ट गाडीमध्ये बसले. म्हणजे तुम्हाला साहेबांना गाडी लावा सांगितलं, मला कशाबद्दल काय? तर म्हणजे तिकडे चला तुम्ही. तर मग आम्ही MIDC गाडी नेली, नाव विचारलं, मोबाईल नंबर सांगितला आणि चिठ्ठी हातात दिली. तर मला म्हणलं मॅडम इतकं हे चिठ्ठी कशाची आहे? तर म्हणजे 10,000 रुपये तुझ्या लायसनचे, 10,500 रुपये तुझ्या गाडीचे पेपर ड्यू आहे, त्याच्यामुळे पासिंगनी केली. तर म्हणलं मॅडम 10,000 रुपये मी कुठून भरू? म्हणलं एवढे 20,500 रुपये कुठून भरायचे? तुमची स्वतःची गाडी आहे का तुम्ही दुसऱ्याची गाडी भाडे? किरण भाड्यानं चालवतो, रूम पण भाड्याचं आहे, शिवशंकर कॉलनीमध्ये राहिला आहे मी. तुमच्या मालकाला ज्याची रिक्षा आहे त्याला सांगितलं ते म्हणते 10,500 म्हणजे गाडी देऊ ते मी भरतो, लायसनचे 10,000 तू भर. मला इतके पैसे कुठून भरू? आता तुमचा परिवार कसा चालणार आहे? आता तुमची गाडी, आता परिवार, आता 10,000 आणू कुठून? 2 महिन्याचा रूम भाडा थकला, लेकरं बाळा बिमार, घरामध्ये एक तर 200-150 रुपये, 300 रुपये कामाचे कदा ते मुश्किल झालं, आणि 10,000 रुपये रक्कम एक खट्टी कुठून आणू? हे कट्टे आणायचं म्हणलं तर जीव ध्यान करणं पडन. तुम्ही इथं एक नंबर RTOला भेटले का? मी गरीब माणूस आहे, माझ्याकडे पैसे नाही आहे, म्हणून तुम्ही काही सांगितलं का त्यांना? मॅडमला भेटलो, मॅडमला म्हणलं तुमचे विनंती करतो, एवढं नका करू, थोडं पावती काम करा, 1,000-2,000 रुपये लायसनचे लावा. हे चुकी झाली माझ्याकडनं, गाडी उभं होती तर मॅडम म्हणते त्याच्याशिवाय आम्ही काही करू नाही शकत, जेवढी रक्कम देईल तेवढी भरणंच लागेल. बिडकिंग करायचं असून गाडी लिखी आहे औरंगमध्ये, हल्ली मी जा रहा था, MT गाडी थी, गाडी मी पोलीसवाला ट्रॅफिकवाला रुखाए पकडे और बोले आपको चलो बोले ट्रांसपोर्ट है. मतलब क्यों तो बोले गाड़ी चलो बोले RTO मैडम गाड़ी ले गए और गाड़ी लेकर दिए तो वो बोला गाड़ी पूरी क्लियर है, इंश्योरेंस पासिंग वगैरह सब क्लियर है, POC वगैरह सब क्लियर है. तो बोले नहीं, बोले आपके परमिट नहीं है, आपके परमिट भी है माला. तो बोले आपका फीस भरना पड़ेगा, बोले 10,500 रुपये फीस फाइन मारे उन्होंने.
तुम्हारा काय के बारे में मारे? तो बोले मैडम पूछो, मैडम को पूछा, मैडम बोलते नहीं, बोले तुमको भरना पड़ेगा। मतल क्यों? तो बोले आपका ये 5 साल का परमिट है, बोले खत्म होगा। मतलब खत्म नहीं हुआ, पूरा चेक करो आप। पूरा चेक किया बोले हमने, अभी मैंने चेक किया ऑनलाइन तो 5 साल का परमिट, 4 साल 3 महीने परमिट है अभी। क्या नाम है आपका? रईस चौस। गाड़ी किसके नाम पे? मेरे नाम पे। आपके मैडम को बोलने के बावजूद दोनों बोलते कि फाइन भरना। हाँ, क्या नाम है मैडम का? नाम पूछ नहीं, कुछ नहीं पूछाऊंगा मैं, अभी अंदर है वो, नाम नहीं। अधिकारी से मिले यहाँ के? किसके? नहीं मिला मैं। जो आपको मिलने नहीं दे रहे या क्या? मिलने नहीं दे रहे, बात ही नहीं कर रहे ना, नहीं कर रहे। वो आगे ही जा रहे, बात नहीं कर रहे, कुछ भी नहीं। मैं बोला मैडम कहीं की फीस कम करो, क्या है इतना कहीं के लिए? 500 रुपये फीस लो, मतलब तुम्हारी नो पार्किंग की है तो, नो पार्किंग गाड़ी खड़ी है मेरी तो। अभी आप क्या मांग करते हो महाराष्ट्र गवर्नमेंट से कि जो सब कुछ क्लियर होने के बावजूद भी आपके ऊपर ज्यादती कर रहे थे, ऐसे लोगों के ऊपर क्या कार्रवाई की मांग करेंगे आप? कार्रवाई का कुछ भी नहीं, पर इतना ही है, मजदूर लोगों में सताओ, गरीब लोगों को इतनी फाइन तो ला सकते नहीं, दे सकते नहीं 10,000 रुपये। हम रिक्शा चलाने वाले कितना कमाते हैं? 300-400 रुपये रोज कमाते हैं, उसमें कुछ भी नहीं है। आपकी गवर्नमेंट, महाराष्ट्र गवर्नमेंट से क्या मांगे आपकी? मांग क्या है? हमारे जो फीस ये कम, ये पैसा हम तो भरने वाले नहीं है, गाड़ी छुड़ा लेना है, फिर गाड़ी छिलकाना है, दूसरा क्या करना है? 10,000 रुपये तो है नहीं अपने पास।